तर मला असं दिसतंय की मे महिन्याच्या आतमध्ये 2000 नोटा या रद्द केल्या जातील आणि पुन्हा काही समूहांपुढे हे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. याची दुसरी कॉलरी म्हणून त्या ठिकाणी मी असं मानतोय की 2000 नोटा आत्ताच आपण बघत असाल की चलनामध्ये कमी प्रमाणात येतात आहेत, छापल्या जातात आहेत या निश्चित आहेत. याचाच अर्थ की आपल्याला 500 रुपये नोटांचा तुटवडा दिसायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. काका या 2000 नोटा सरकार रद्द करणार असेल तर ज्यांच्याकडे नॉन टॅक्सेबल करन्सी आहे ते पुन्हा 2000 होल्डिंग करण्यापेक्षा ते आता 500 रुपयामध्ये होल्डिंग करायला सुरुवात होईल आणि म्हणून 500 तुटवडा आपल्याला दिसेल आणि 2000 मार्केटमध्ये आपल्याला अधिक दिसतील अशी परिस्थिती आहे. मी हा एक परिणाम मला त्या ठिकाणी दिसतोय. दुसरा परिणाम या सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याचा असा दिसतोय की करन्सीवरचा जो एक्सक्लुसिव्ह कंट्रोल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा होता तो आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती त्या ठिकाणी राहिलेला नाही तर तो आता केंद्र शासनाच्या हातामध्ये देण्याचा भाग त्या ठिकाणी झालेला आहे की जो निर्णय मी असं म्हणतोय कायद्याच्या पूर्ण विरोधात आहे. याचा धोका सगळ्यात जो आहे तो म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आता आरबीआयला डायरेक्शन देऊ शकते की तुम्ही नोटा छापा. महागाई वाढली आहे, महागाई कमी करायची आहे, नोटा छापा लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. हा सगळ्यात मोठा धोका मी असं त्या ठिकाणी मानतोय की ज्या अर्थी त्यांनी सांगितलंय की असणारा डिमॉनिटायझेशन बरोबर आहे त्या अर्थी त्यांना असणारा उद्या शासनाने सांगितलं आरबीआयला की तुम्ही आता नोटा छापायचा कामकाज करा तर आरबीआय सुद्धा नाकार करू शकत नाही. काय का सुप्रीम कोर्टाने डिमॉनिटायझेशनचे ज्यांचा इश्यू ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा इश्यू नाही त्याला लिगलाइज केले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जाता जाता मोदी जे आहेत हे अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडून चाललेत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन सुप्रीम कोर्ट त्याला मदत करते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टी परिणाम आहे की केंद्र शासन आरबीआयला नोटा छापा असा आदेश त्या ठिकाणी देऊ शकत होते की आतापर्यंत त्यांना देता आलं नाही. दुसरं या सगळ्या ह्याच्यामध्ये हाय करन्सी व्हॅल्यू जी आहे 2000 ती आता रद्द केल्या जाईल आणि त्याच्यामुळे 500 रुपयाचा असणारा तुटवडा होईल अशी असणारी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या निर्णयाचे हे दोन ठळक परिणाम येत्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतील असं मी त्या ठिकाणी